आम्ही असं म्हणतो की प्रत्येक माणसाला हे कळलं पाहिजे की आपलं पोट केव्हा भरलंय, नाही का? म्हणजे आता माझं पोट भरलंच नाही, मी जगाच्या अंतापर्यंत थांबणार, याला काही उत्तरच नाही. हा इश्यू काढणे हे प्रवर्तकांना जेवढं फायद्याचं असतं तेवढं गुंतवणूकदाराला असेलच असं नाही. यांना सतत लॉस करत राहायचं आणि बाजार त्यांना तरी शाबासकी देत राहील असं नाही होणार. कुठलंही याचा तारतम्य बघून अभ्यास करा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला कोणी हात धरून शिकवणार नाही, कारण शेवटी हे तुमचं स्वतःचं भांडवल आहे. जेव्हा प्रवर्तक इशू काढतात आणि त्याच्यामध्ये आपले शेअर विकण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण थोडंसं त्याचा नीट अभ्यास करून गुंतवणूक केली पाहिजे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा दिवस, नवा विषय, नवी चर्चा आणि माझ्याबरोबर आहेत नवीन मान्यवर. थिंकबँकच्या प्लॅटफॉर्मवरती मी पहिल्यांदाच स्वागत करतो भूषण महाजन सरांचं. सर नमस्कार. नमस्कार. सर गेले 35-36 वर्ष इन्व्हेस्टमेंट, शेअर मार्केट या सगळ्या विषयामध्ये कार्यरत आहेत. अर्थबोध शेअर्स अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही सरांची कंपनी आहे आणि सर वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, साप्ताहिकांमध्ये इन्व्हेस्टमेंटबद्दल लिहित असतात. या पार्श्वभूमीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी आज कुठल्या विषयावर गप्पा मारणार आहे. सध्या येत असणारे वेगवेगळे IPO, नवीन नवीन कंपन्या आणि एकूणातच शेअर मार्केटचं काय होणार, पडणार का नाही पडणार, असे असंख्य प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतील, माझ्याही मनात आहेत. यात सगळ्याची उत्तरं मी आज सरांकडून मिळवायचा प्रयत्न करणार आहे. सर स्वागत आहे परत एकदा. आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की नायका, पेटीएम, रोज पेपर उघडला, मोबाईल बघितलं की नवीन IPO येतो आहे, नवीन शेअर बाजारात येतो आहे, काहीच म्हणजे अशी रांग लागलेली आहे. एका बाजूला युनिकॉर्न्सची रांग लागली आहे प्रायव्हेट मार्केटमध्ये आणि इकडं शेअर मार्केटमध्ये. तर हे सगळं काय आहे, ही फ्रेंझी ज्याला म्हणतो ती का आली आहे, काय चालू आहे, काय चालू आहे आत्ता शेअर मार्केट? खूप मोठा आणि विस्तृत विषय आहे, पण सुरुवात करूया आत्ता अगदी बहुचर्चित नायकापासून. खरं तर म्हणजे इफ यू गो बॅक, जर थोडंसं इतिहासात डोकावून बघायचं म्हटलं तर नाविन्याचा नेहमीच लोकांना कौतुक वाटत आलं आणि वेड वाटत आलं. म्हणजे मला अजून आठवतं की एकेकाळी ग्रॅनाइट मेकिंग कंपनीज, त्यांचे IPOs होते, पॅसिफिक ग्रॅनाइट, अमुक तमुक, आणि ते अगदी मोठ्या वाजत गाजत चांगल्या किमतीला सूचीबद्ध व्हायचे. नंतर पेव आलं फिश फार्मिंग कंपनीज, रँक अक्वा वगैरे. म्हणजे आता आपण बघितलं तर ते कुठे अंतर्धान पावले कळत पण नाही, पण ते आले, लोकांनी त्याला भरपूर मागणी नोंदवली, त्याच्यानंतर लिस्ट झाले बाजारात, सूचीबद्ध झाले, काही जणांनी जागरूक राहून नफा कमवलाही असेल, पण बरेच जण मात्र ते लॉंग टर्मच्या आशेने ते हातामध्ये ठेवून बसले आणि आज ते वर्थलेस आहेत. बरोबर. म्हणजे कुठल्याही नवीन इश्यूजबद्दल किंवा याच्याबद्दल बोलताना हे लक्षात घेतलं पाहिजे की याच्यात नवीन काही नाही, हे असं होतच राहणार. म्हणजे जेव्हा जेव्हा शेअर बाजार वर जातो, म्हणजे इट इज कॉज अँड इफेक्ट असं आम्ही म्हणतो, तेव्हा तेव्हा लोकांना आपली संस्था सूचीबद्ध करून घेणे आणि त्याचा फायदा करून घेणे हे याची जाणीव होते. म्हणजे एक पहिला आणि प्रायमरी मुद्दा लक्षात घ्या, अगदी बेसिक मुद्दा, की जेव्हा नवीन इशू येतो बाजारामध्ये, नवीन विक्री होते शेअर्सची प्राथमिक बाजारामध्ये, तेव्हा कोणीतरी विकत असतं आणि आपण तो घेत असतो. त्यामुळे जो विकणार आहे तो त्याच्याच किमतीला विकतोय, त्याच्यामुळे याच्यात काही स्वस्त आपल्याला मिळेल असं नाही. म्हणजे आपली अपेक्षा अशी असते की सरकारने तरी आपल्याला स्वस्तात द्यावं, म्हणजे काहीतरी असं आमच्या भाषेत म्हणतात, शूड लीव समथिंग ऑन द टेबल फॉर द इन्व्हेस्टर्स, की इन्व्हेस्टरला काहीतरी मिळालं पाहिजे. आता इन्व्हेस्टरला मिळतं ते त्या भावनेमुळे, म्हणजे सेंटिमेंटमुळे, आणि सेंटिमेंट जेव्हा जोशात असते तेव्हाच नवीन इश्यूचं पीक येतं. हे अगदी प्रायमरी सूत्र आहे बघा. त्याच्यामुळे हा इश्यू काढणे हे प्रवर्तकांना जेवढं फायद्याचं असतं तेवढं गुंतवणूकदाराला असेलच असं नाही. म्हणजे आता या वर्षीचंच बघायचं गेलं तर मला असं वाटतं अंदाजे 49-50 नवीन इश्यूज आले असतील या चालू वर्षात, म्हणजे जानेवारीपासून आजपर्यंत. आता या 50-51 इश्यूजमध्ये जर तुम्ही अगदी गोळाबेरीज बघितली तर आजही 13-14 इश्यूजमध्ये लॉस आहे, म्हणजे त्या विक्रीमध्ये तोटाच झालेला आहे. म्हणजे ज्यांनी गुंतवणूक केली आणि पुढे काहीच केलं नाही त्यांना आज नक्की तोटा झालेला आहे. म्हणजे अगदी एक उदाहरण, कारण कसं होतं लोक नुसते एका मागोमाग करत राहतात आणि त्यांना ते आता अनेक ठिकाणी ते मीम्स फिरतात व्हॉट्सॲपवरती की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख सारखं, की मी अर्ज करतोय 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 पण अलॉटमेंट नाही. त्याच्यामुळे प्रत्येक इश्यूला त्याचं म्हणजे निरक्षर विवेक बाजूला ठेवून त्याच्यासाठी अर्ज करायचा, जे काही मिळेल त्याला आनंद मानायचा आणि उत्कंठेने तो
कधी लिस्ट होतो कधी सूचीबद्ध होतो याची वाट पाहायची, आणि सूचीबद्ध झाला की भोज्या करून तो विकायचा फायद्यात असला तर, असा सामान्य गुंतवणूकदाराचा प्रघात आहे. आता याच्यामध्ये अनेक चुका पण होतात कारण त्यांना माहितच नाही विचारांना की कुठला इश्यू ठेवायला पाहिजे, त्याचं कारण काय आहे आणि का त्यात गुंतवणूक केली पाहिजे आणि गुंतवणूक ठेवली का पाहिजे. म्हणजे अगदी एक साधं जुनं उदाहरण देतो, डीमार्टचा नवीन भाग आला विक्रीसाठी. आता डीमार्ट आला 300 रुपयांनी, तेव्हा सुद्धा जे बाजारातले तज्ज्ञ होते तेच म्हणत होते की हा खूप महाग आहे 300 रुपयाला, आणि 300 रुपयाला महाग आहे इतका महाग कसा काय येऊ शकतो, पण लोकही वेडे आहेत ते करतायत वगैरे वगैरे. तो बाजारात सूचीबद्ध झाला 600 रुपयांनी. आता असं लक्षात घ्या की कदाचित 10 पैकी किंवा 20 पैकी 2 जणांना किंवा 1 जणांना लागले असतील, बरं त्याला लागले किती शेअर्स, तर 12, 15, 10 असे काहीतरी, आणि तो 300 चा 600 झाला म्हणून आनंदाने त्याने विकला. आता आज त्याची किंमत आहे 5000 रुपये. बरोबर, मग तर ती विक्री बरोबर होती की चूक होती माहीत नाही. आता लेटेस्ट उदाहरण घेतो, कार ट्रेडचा एक इश्यू आला. आता कार ट्रेडचा इश्यू आला पुन्हा अनेक जणांनी सांगितलं, आम्ही म्हटलं नका करू वगैरे, म्हणजे सगळीच विक्री होते आहे, प्रमोटरकडे काहीच राहत नाही आहे. आणि पण त्या वेड्यापाई बऱ्याच लोकांनी केला सुद्धा. कार ट्रेड आजही लॉसमध्ये आहे. आता यक्ष प्रश्न, आता हा अंतापर्यंत पाहायचा कधी हा प्रॉफिटमध्ये येईल तोपर्यंत, कारण सगळेजण म्हणतात की बा लॉंग टर्ममध्ये पैसे मिळतात म्हणून, की आहे तिथे कॅपिटल मोकळं करायचं, आपलं भांडवल मोकळं करायचं, हा मोठा मस्त प्रश्न आहे. त्यामुळे मला वाटतं याला काहीतरी एक नियम नवीन गुंतवणूकदारांनी केला पाहिजे की बा मी मोठ्या पल्ल्याची गुंतवणूक करत नाही आहे, ती जर करायची असेल तर मी स्वतंत्रपणे करेन, हा माझा अल्पकालीन फायदा तोट्याचा व्यवहार आहे. मग याच्यामध्ये मी जर चांगले पैसे मिळाले विकून टाकीन, कमी पैसे मिळाले तर लागलेच माझा तोटा बुक करीन, माझं भांडवल मोकळं करीन, असा जर दृष्टिकोन ठेवला तरी चांगले पैसे मिळू शकतात त्याच्यामध्ये. बरोबर. आता तुमचा विषय नायकाचा, नायकाच्या आधी झोमॅटो घेतो, कारण झोमॅटो सुद्धा वरती आजही टीका होते, आजही 155-160 भाव आहे, आणि तो का, म्हणजे सर्वप्रथम पहिला प्रश्न कुठलाही गुंतवणूकदार स्वतःला आणि इतरांना आणि तज्ज्ञ आपल्याला विचारतात, कारण ज्यात काहीही गैर नाही की बा कंपनी इतका लॉस करते, कंपनीमध्ये असं काय आहे, आर दे क्रिएटिंग एनी ॲसेट्स, त्यांनी काही नवीन मालमत्ता निर्माण केली आहे का, काही नाही, जे काही आहे ते सगळं व्हर्च्युअल जगात आहे. बरोबर. आणि तरी हा शेअर या भावात का हे होतो, का ट्रेड होतो, याला इतका भाव का मिळतो, बरं इतका भाव मिळाल्यानंतर हळूहळू तो खाली आला पाहिजे, तर तसं न होता तो वाढतच जातोय, याचं काय कारण आहे, तर मी त्या कारण मीमांसेच्या मागे तुम्हाला घेऊन जातो प्रथम, म्हणजे झोमॅटोच्या. आता झोमॅटोचा असा विचार करा, आता कसं आहे हे नवीन क्षेत्र आहे, पहिलं म्हणजे पहिला ज्याला आपण कॅव्हिएट म्हणतो तो असा की टेक स्टॉक्स आपल्याकडे यायची आता सुरुवात झालेली आहे. अच्छा. म्हणजे इंडिया मार्ट किंवा इन्फो एज हे यांनी ती सुरुवात झाली, अनेक इतरही आहेत, पण परदेशी म्हणजे अमेरिकन बाजारामध्ये ज्या प्रकारचे बिग टेक्स आहेत त्याच्या जवळपास सुद्धा पोहोचणारे आपले टेक नाहीत. लेट्स अंडरस्टँड, म्हणजे ॲपलचा जो काही खर्च आहे इनोव्हेशनवरचा किंवा त्यांच्या रिसर्चवरचा किंवा गुगलचा जो काही खर्च आहे त्याच्या जवळपासही आपण पोहोचणार नाही, आणि म्हणूनच ॲपल हा म्हणतात तसा सर्व जगातला सर्व श्रेणीतला राजाच आहे तो शेअर, तो वाढतच जाईल असं सध्या तरी वाटतं. म्हणजे त्याचं दरच वेळेस व्हॅल्युएशन खूप महाग वाटतं, मूल्यांकन महाग वाटतं, पण तरी तो वाढतच राहतो. बरोबर. त्याच्या जवळपास आपण नाही, पण तरी ही सुरुवात आहे, आणि ही सुरुवात आहे ती काही पटकन संपणारी नाही, किमान एक दशक तर ही सुरुवात राहील आपल्याकडे, कारण आपला म्हणजे मी अगदी तुम्हाला पार्श्वभूमीकडे घेऊन जातो, आपला देश प्रचंड मोठा आहे. तुम्ही साधा विचार करा, अगदी मला कुठे माझा प्रॉडक्ट खपवायचा आहे, आता भारत इतका विशाल आहेच पण सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा वैविध्यपूर्ण आहे. म्हणजे मला बनारसच्या लोकांची लाईकिंग थिंकिंग वेगळं, त्यांचं विचार करण्याची प्रणाली वेगळी, बंगालच्या लोकांची वेगळी, महाराष्ट्राची वेगळी, साऊथची वेगळी, म्हणजे मला जर माझं उत्पादन खपवायचं असेल तर या प्रत्येक ठिकाणी मला कोणीतरी माझा एक प्रतिनिधी नेमायला पाहिजे, तो प्रतिनिधी नेमून त्याच्याकडनं मला ते म्हणजे वेगवेगळे डीलर्स वगैरे नेमून त्याचं मार्केट करायला पाहिजे. टेकनी काय केलं आहे की हे सगळं ऑल इंडिया हॅज बिकम वन मार्केट, कारण तुम्ही भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकता तुमचा विषय घेऊन, तुमचं उत्पादन घेऊन, नंबर एक. त्यासाठी तुम्हाला हा सगळा खर्च करायची गरज नाही. दुसरं असं की आपल्या इतकं प्रचंड मोठं मोठ्या लोकसंख्या असलेला देश याच्यामधला खप हा वाढतोच आहे. आपला आपण अगदी सगळेजण म्हणतो म्हणजे या क्षेत्रातले लोक की भारतीय ज्याला आपण मिडल क्लास म्हणतो तो मोठा होत चालला आहे. आता मिडल क्लास मोठा होत चाललाय, लोकांचं उत्पन्न वाढत चाललंय, पर कॅपिटा उत्पन्न जे $1000 होतं ते $2000 झालं, आणि ते पाहता पाहता ते $3000 होईल.
असं असताना ॲस्पिरेशनल ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टी आता त्याचा खप वाढत चालला आहे. म्हणजे आता पूर्वी आपण साधे जोडे घेत असू कोपऱ्यावरच्या शू हाऊसमधून, आपल्याला नायकीचे गोट जोडे घ्यावेसे वाटतात किंवा कुठलाही, आता ब्रँडेड गोष्टींचं युगच आलेलं आहे. याचं कारण ॲस्पिरेशनल व्हॅल्यूज, मला ते दाखवायचं आहे. म्हणजे जसं फेमस कोट आहे की पीपल बाय थिंग्स विथ मनी विच दे डोंट हॅव फॉर द पीपल हु दे डोंट लाईक आणि विच दे आर नॉट गोइंग टू यूज. म्हणजे केवळ शेजाऱ्यांनी घेतलं म्हणून मला घ्यायचं आहे, मी ते वापरीन की नाही मला माहीत नाही, पण माझ्याकडे आहे हे मला सांगायचं आहे. आणि नंतर त्या ॲस्पिरेशनमधून मला जर काही तो एक फिलिंग आलं ऑफ बिईंग समथिंग डिफरंट माझ्या बाकीच्या सामान्य शेजाऱ्यांच्यापेक्षा, तर ते मला हवं आहे. सो ब्रँडिंगचा जमाना आहे, टेकचा जमाना आहे, हा एक याची पार्श्वभूमी आहे, संदर्भ आहे. आता दुसरं मी झोमॅटोकडे येतो, जो विषय मी सुरू केला होता. आता झोमॅटोचा असा विचार करा की परदेशातसुद्धा या प्रकारच्या संस्था आहेत. म्हणजे ग्रबहब आहे किंवा डोरडॅश आहे, चायनामध्ये मितुआन आहे, की ज्यांच्याकडे ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन आज झोमॅटोच्या कितीतरी पट आहे. आता हे कसं ठरलं जातं, मूल्यांकन कसं ठरतं याच्याकडे येऊया. आता झोमॅटोचा आज जर तुम्ही बघितलं तर साधारणतः एक कुटुंब ॲव्हरेजमध्ये महिन्यातून 3 वेळा झोमॅटोच्या तर्फे आपली जेवण मागवतं. साधारणतः सध्या जे त्याची ऑर्डर व्हॅल्यू आपण ज्याला म्हणतो एक वेळची, ती 225 ते 250 रुपये आहे. आपण ॲव्हरेज 250 रुपये धरूया. या ऑर्डर व्हॅल्यूप्रमाणे याच्यावरती झोमॅटो डिस्काउंट बिस्काउंट सगळं देतं ते धरून मी म्हणतो आहे. झोमॅटोचं म्हणजे अर्निंग म्हणता किंवा त्यांचं उत्पन्न कसं आहे, तर त्यांना जे काही हॉटेल्सकडनं डिस्काउंट्स मिळतील ते त्यांच्याकडनं जो काही फायदा होईल तो, आणि डिलिव्हरी चार्जेस म्हणून जे काही ते पैसे गोळा करू शकतील ते. बरोबर. आता झोमॅटोकडे काय आहे, आता याचा जर तुम्ही विचार केला, म्हणजे हे मी जे आत्ता सांगितलं ते की 250 रुपयेच्या जवळपास ऑर्डर व्हॅल्यू महिन्यातून 3 वेळा घेणार, तर तुमच्या लक्षात येईल की साधारणतः वर्षाला 12 ते 13 हजार कोटी रुपयाचा हा व्यवसाय आहे. आणि असं सुरुवातीला अपेक्षा होती की हा साधारणतः याच्या 10 पट याचं बाजाराचं मूल्यांकन होईल, म्हणजे 225 लाख कोटीपर्यंत झोमॅटोचं मूल्यांकन होऊ शकतं. आणि हे कसं वाढेल, तर जसं जसं यांचा खप वाढेल, जसं जसं यांचं ऑर्डर व्हॅल्यू वाढेल, तसं तसं हे वाढत जाईल. आता दुसरं एक तुम्हाला डेटा पॉईंट देतो, अजून एक डेटा पॉईंट देतो की आज आपल्याकडे वाढलं आहे, तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये जाऊन बघा, नवरा बायको दोघंही म्हणतात की आपण बाहेरनं काहीतरी मागू आणि खाऊ. म्हणजे आता घरी स्वयंपाक करणं हळूहळू कमी होत चाललं आहे, तरी भारतामध्ये 10% लोकच फक्त बाहेरनं झोमॅटो किंवा स्विगी याच्यातनं मागवतात. हेच प्रमाण चायनामध्ये 56% आहे, अमेरिकेमध्ये 80% आहे. म्हणजे आपल्याला कुठे जायचा हा विचार करा, आणि इकडे आपण जाणारच आहोत. म्हणजे तुम्हाला आवडो की ना आवडो, तरुण पिढी ही बाहेरनंच मागवणार आहे, आणि आठवड्यातून सध्या एकदा मागवत असतील, मी जसं म्हटलं तसं महिन्यातून 3 वेळा, तर कदाचित ते महिन्यातून 4 वेळा मागवतील, 5 वेळा मागवतील. आम्ही छोटासा हिशोब केला की समजा हे महिन्यातून 3 वेळाच्या ऐवजी महिन्यातून 5 वेळा मागवलं गेलं, आणि पुढील 5 वर्षात अगदी महागाईप्रमाणे, म्हणजे खाद्यपदार्थांचं महागाई जास्ती असते, महागाईचं महागाईप्रमाणे हा समजा आपला 275 रुपयाचं जी ऑर्डर व्हॅल्यू आहे ती 500 रुपये झाली, तर हा टर्नओवर कुठे जाईल? खरं. आणि हा याचं जे मोजमाप आहे, मूल्यांकन आहे, हे टर्नओवरवरनंच आहे. म्हणजे आता तुम्ही जर लेटेस्ट रिझल्ट पाहिले तर झोमॅटोला 3500 कोटीची त्याची बुक व्हॅल्यू आहे. म्हणजे बुक व्हॅल्यू म्हणजे पुस्तकी किंमत नाही म्हणत आहे, ऑर्डरची बुक व्हॅल्यू, त्यातली त्यांची मिळकत 1100 कोटी आहे, आणि त्यांचा लॉस वाढलेला आहे. बाजारांनी काय केलं, या लॉसकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, फक्त काय बघितलं, ती यांचे सेल्स वाढले नाही का बरं, आणि त्याच्यावरनं तो शेअर पाहता पाहता 128 140 150 आता 155-160 दरम्यान असेल, आणि हे वाढत जाणार आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की यांना सतत लॉस करत राहायचं आणि बाजार त्यांना तरी शाबासकी देत राहील असं नाही होणार. कुठेतरी त्यांना टाळ्यावर, म्हणजे कसं आहे, किती काही म्हटलं तरी बॅलन्स शीटमध्ये कमिंग द बॅलन्स शीट इन ब्लॅक हे महत्त्वाचं आहेच, पण सध्या शेअर बाजार त्याला वेळ द्यायला तयार आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. की आता शेअर बाजार म्हणतो की ठीक आहे, आम्ही बघतो, तुमच्याकडे 5 वर्ष देऊ तुम्हाला, 5 वर्षामध्ये हे असं असं जर घडत गेलं, याच्यात कुठेही अपेक्षा भंग झाला, तर मात्र हा शेअर खाली येऊ शकतो. आमचा सगळा शेअर बाजाराचीच गंमत ही आहे की हा बाजार अपेक्षा आणि अपेक्षाभंग याच्यावर चालतो. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला लक्षात येतं की टाटा स्टीलने 8 पट प्रॉफिट केला
आणि शेअर 5% खाली आला. म्हणजे सामान्य गुंतवणूकदाराला काय वाटतं, अरे काय याच्यात वाईट काय आहे. पण आमचा बाजार काय बघतो की 350 रुपये होता, तिथनं 1300 झालाय ना. तो 8 पट प्रॉफिट होईल या अपेक्षेनेच झालाय. आता 8 पटच्या ऐवजी 12 पट झाला असता म्हणजे अपेक्षे इतका प्रॉफिट आला आम्हाला नाही आवडला, अपेक्षा बाहेर प्रॉफिट आला मग आम्हाला आवडेल, मग आम्ही भाव देऊ. म्हणजे असं साधं गणित आहे. तर इथे कुठेही अपेक्षा भंग झाला तर हा भाव जाणार आहे, काही शंका नाही. आता हा झाला झोमॅटो. म्हणजे मला असं वाटतं माझा विषय तुमच्यावरून पोहोचलाय. म्हणजे कारण कसं आहे की कळत नाही प्रत्येकाला की याचा का भाव आहे. लॉस असला तरी हा भाव काय, लोक का वेडे आहेत, लोक वेडे नाही आहेत. म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा झोमॅटो आहे, याचा अर्थ त्यांनी सुद्धा ताऊन सुलाखून तो विचार केलेला आहे त्याचा. म्हणजे आमचा, आणि मी पुन्हा एकदा मी म्हटलं तर प्रथम सांगेन आता पुन्हा एकदा सांगतो, हे माझं वैयक्तिक मत आहे. मी आणि माझ्या गुंतवणूकदारांनी ऐकलेलं माझं मत आहे. मी याच्यात चुकीचा वाटत असेन, बरोबर वाटत असेन, हे बाजार ठरवणार आहे, हे दुसरं कोणी ठरवू शकत नाही. आणि बाजारात जर हे ऐकून पैसे मिळाले तर काय वाईट आहे, आणि जर नाही मिळाले तर कोणाला ऐकायची सक्ती नाही आहे. बरोबर. आता दुसरा विषय नायकाचा. आता नायकामध्ये सुद्धा नाविन्य हा पहिला भाग आहे. नाविन्य त्याच्या आधी दुसरं सांगतो की झोमॅटो आणि स्विगी, आता त्याचं हे आता स्विगीने सुद्धा ग्रोसरी पण डिस्ट्रीब्यूट करायचा प्रयत्न केला, काही खूप मोठं यश आलं नाही पण त्यांनी केलं आहे, झोमॅटोने पण केलं. आता झोमॅटोकडे आज 2 लाख लोकांची, म्हणजे ज्याला आपण फूड सोल्जर्स म्हणतो, एवढी माणसं आहेत त्यांच्याकडे जे डिस्ट्रीब्यूट करतायत. हा त्याच्याकडे डेटाबेस आहे, हा लक्षात घ्या ना तुम्ही. आज विदा हा प्रचंड कॉस्टली आहे, प्रचंड मोठी किंमत आहे याला. म्हणजे 2 लाख लोक जितक्या ठिकाणी जात आहेत तेवढ्या सगळ्या उपभोगकर्त्यांची त्यांच्याकडे डिटेल्सच आहेत, त्यांचा घराचा पत्ता आहे, ॲड्रेस आहे, फोन नंबर आहे, सगळं आहे. म्हणजे आज जर यांनी ठरवलं तर हे कुठे स्केलअप करता येईल याचा फक्त विचार करा. म्हणजे झोमॅटोला किंमत उगीचच मिळत नाही आहे, हे सगळे त्याच्या पोटात आहेत. जनरीतीप्रमाणे यांनी काही मालमत्ता केली आहे का, वेदर देर आर एनी ब्रिक अँड मॉटर ॲसेट्स, नो. म्हणजे अदर दॅन प्रोव्हायडिंग अ 2-व्हीलर याच्या पलीकडे काही ॲसेट्स आहेत का, नाही. ॲसेट्स आहेत ते ह्युमन ॲसेट्स आहेत, ॲसेट्स आहेत ते तुमच्या भाषेमध्ये IP ॲसेट्स आहेत, नाही का. आता नायकाकडे येतो. नायका हा पुन्हा नवीन आहे. मी 1-2 वर्षापूर्वी कोरियाला गेलो होतो, तिथे चुकून म्हणजे गंमत म्हणून एका मल्टी स्टोरीड ब्युटी मार्केटमध्ये गेलो. म्हणजे साधारणतः 11 मजली असं ते मार्केट होतं. त्यात माझ्या अंदाजाने अंदाजे 4-5 हजार छोटे छोटे आउटलेट्स होते आणि सर्व वयाचे पुरुष आणि स्त्री यांची खचून गर्दी होती. म्हणजे त्या विक्रेत्याला लक्ष द्यायला फुरसत होती. लोक पहिल्यांदा पे करायचे आणि मग म्हणायचे मी हे घेतलं मी ते घेतलं. अर्थात कोरियन होते, शिस्तबद्ध होते, तरीसुद्धा इतकी गर्दी होती. म्हटलं आपल्याकडे सुद्धा हळूहळू, म्हणजे आपण फेअर अँड हँडसम शाहरुख खानची जाहिरात पाहिलेली आहे, म्हणजे पुरुषसुद्धा सौंदर्य प्रसाधनाच्या बाबतीत जागरूक व्हायला लागलेत. स्त्रिया तर आहेतच, म्हणजे कुठल्याही वयाच्या स्त्रीला आपण सुंदरच दिसावं किंवा ती सुंदर असतेच, तिचं सौंदर्य अजून खुलवावं असं वाटत असतं. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन ही विक्री होणारा हा शेअर आहे, त्यामुळे त्याच्या पाठीमागे लोक वेडे झालेले आहेत. परंतु हाही विचार केला पाहिजे की कोणीतरी DCFनी वर्कआउट केलं होतं की 2040 साली हा शेअरचा आजचा भाव ठीकठाक होईल. तर एकच गोष्ट आहे, त्यात सुद्धा नेमकं असं झालं की इश्यू आला. मी स्वतःही म्हणत होतो की हा नाविन्यपूर्ण क्षेत्रातला प्रथम इश्यू आहे आणि हा 1100 रुपयाला नक्की याच्यात गुंतवणूक करायला हवी. तो माझ्या अंदाजाने 1500-1600 कोट व्हायला हवा होता आणि मला असं वाटत होतं की या वेळामध्ये तो दुप्पट होईल. दुर्दैवाने किंवा सुदैवाने तो इश्यू दुप्पटीला कोट झाला. म्हणजे 1100 रुपयाचा 2100-2200-2300 होत. आता एक छोटीशी बातमी आली आहे जिला बाजारांनी थोडंसं महत्त्व दिलं आहे जास्ती, की त्यांनी 3% शेअर्स प्लेज केले म्हणून इश्यू आलेला आहे दुसऱ्या दिवशी, आणि त्यातनं 400 कोटी रुपये रेज केले, 4000 कोटी रेज केले. या बातमीने थोडा भिचकला आहे, पण अदरवाईज हा दुप्पट झालाच आहे. आता मी असं म्हणेन की या ठिकाणी अत्यंत म्हणजे संयमी विषय ठेवून याच्यात नफा गुंतवणं, नफा बुक करणं हे जास्ती चांगलं. म्हणजे कदाचित थोडा वेळ तुम्ही थांबू शकता, बघू शकता 2500-2700, पण इथे जिथे कुठे वेळ लागेल तिथे तिथे आपण बाहेर पडता आलं पाहिजे, तर याच्यात समाधान मिळेल. आता याच रांगेतला तिसरा नवीन इश्यूमध्ये आणि वेगळ्या विषयातला आलेला म्हणजे नजारा टेक. त्यातसुद्धा मी अगदी अधिकृतरित्या लिहिलं होतं की नजारा टेकचा इश्यू येईल त्याच्याकडे लक्ष ठेवा, याच्यात नक्की पैसे गुंतवा. आणि हा साधारणतः बाजाराच्या उलाठालीमध्ये 1400-1500 रुपयापर्यंत येईल. 2100-2200 हा नक्की याचा दर येऊ शकतो, जिथे अल्पकालीन नफा आपण नोंदवावा. आता तोही तसंच झालं अक्षरशः, म्हणजे कर्मधर्मसंयोगाने झालं, आपण असं काही म्हणणं नाही. 3000 पर्यंतही गेला होता, आज 2300-2400 आहे. आता
आम्ही असं म्हणतो की प्रत्येक माणसाला हे कळलं पाहिजे की आपलं पोट केव्हा भरलंय, नाही का? म्हणजे आता माझं पोट भरलंच नाही, मी जगाच्या अंतापर्यंत थांबणार याला काही उत्तरच नाही. आपलं पोट भरलंय बा, मला एवढा नफा पुरे असं म्हणून जर मी बाहेर पडलो तर याचा अनुभव चांगला राहील, पण मी शेवटपर्यंत थांबीन असं नाही होऊ शकत. त्यासाठी तुम्हाला पहिली ॲसिड टेस्ट येते, ती म्हणजे पहिले क्वार्टरली रिझल्ट्स आफ्टर लिस्टिंग. म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर जे तिमाही निकाल आहेत ते तुम्ही पहिल्यांदा बघितले पाहिजेत. त्यांनी आता इतकं कोणी खरं आजकालचे नवीन गुंतवणूकदार अभ्यासही करत नाहीत, करतही असतील, म्हणजे त्यांची क्षमा मागून मी सांगतो जे करत असतील त्यांचं, की बरेचसे लोक नाही करत, बाकींच्यांच्याबरोबर त्यांनी केलं म्हणून मी पण करतो, किंवा काही लागलं तर लागलं नाही तरी लागतो कुठे असाही विचार करणारे लोक आहेत. तर कंपनीने सांगितलेल्या गोष्टी आणि ते प्रत्यक्ष काय घडलं याच्यातला फरक आपल्याला जर तपासता आला तर नक्की त्यातनं आपल्याला बोध घेता येतो. अजून एक तिमाही त्यांना चान्स देता येतो, अजून एक तिमाही बघूया, आणि त्या तिमाहीमध्ये जर असं वाटलं की नाही बा त्यांची चाल बरोबर आहे तर मग आपण होल्ड करावा, नाही तर देऊन टाकावा, नफा असेल तर तो बुक करावा. आणि जर आपला अत्यंत अल्पकालीन हेतू असेल की पुढे काय होणार मला काही बघायचं नाही, नफा असो की तोटा असो पुढच्या 8 दिवसात मी तो ताब्यात घेईन आणि पुढे जाईन, माझं भांडवल वाढवत राहीन, तर तुम्ही कशी भूमिका घेता त्याच्यावरती याच्याकडे बघितलं पाहिजे. नजाराटेक असो, नायका असो किंवा झोमॅटो असो, आता हे सोडून सुद्धा अनेक नवीन नवीन आता पैसा बाजार आहे. आता पैसा बाजारचं मॉडेलच वेगळं आहे. पैसा बाजार इज अ मॉडेल ऑफ बिईंग अन ॲग्रिगेटर इन इन्शुरन्स. आता तुम्ही असं लक्षात घ्या की जगामध्ये असं कुठेही हे मॉडेल नाही आहे. बरं, पैसा बाजारसुद्धा पैसे कसं गोळा करत आहे ते पण तुम्ही बघा. आता यातनं पुढची पायरी त्यांची अशी आहे की त्यांना इन्शुरन्स ब्रोकर व्हायचं आहे, म्हणजे दे वॉन्ट टू हॅव दॅट युनिक ऑफलाईन ऑनलाईन मॉडेल विथ इन्शुरन्स ब्रोकिंग ॲज वन ऑफ देअर मेन स्टे ऑफ बिझनेस. म्हणजे प्रमुख भाग माझा पहिला विमा आणि दुसरा लोन, म्हणजे कर्ज विकणार आम्ही आणि विमा विकणार, हा त्यांचा क्लिअर हे आहे. आता याला किती भाव मिळावा याच्याबद्दल मी स्वतः साशंक आहे. म्हणजे सध्या इन्शुरन्स किंवा विमा कंपन्या ज्या आहेत त्या या दोन्ही माध्यमातून काम करतात. उद्या ते म्हणू बरं त्या सगळ्या आपण ज्याला म्हणतो टेक कॅपेबल आहेत, म्हणजे आता माझ्या बोलण्यात थोडेसे इंग्रजी शब्द येत आहेत माफ करा, पण म्हणजे दे आर ऑल कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग देअर ओन टेक प्लॅटफॉर्म्स. म्हणजे तुम्ही बजाज फायनान्स घ्या किंवा रादर बजाज फिनसर्व घ्या, तर त्यांचा स्वतःचा टेक आणि ॲप आलेलाच आहे किंवा येत आहे. कुठलीही इन्शुरन्स विमा कंपनी याच्यामध्ये प्रावीण्य मिळवायला त्यांना काही कठीण नाही. दे हॅव द मसल, म्हणजे त्यांच्याकडे योग्य तो पैसा आहे, त्यांच्याकडे तशी मनुष्य म्हणजे मनुष्यबळ आहे, आणि त्याप्रमाणे ते आणि त्या सध्या त्यांचा खपही आहे त्या प्रकारे, तर हे ते करू शकतात. त्यामुळे हे तिथे जड जाऊ शकतं. आणि त्यांनी का द्यावे पैसे पैसा बाजारला? आज पैसा बाजार डायरेक्ट प्लॅनच विकत आहे, म्हणजे त्यात इन्शुरन्स कंपनीला काही फारसं मिळत नाही, पण तरी त्या प्रमोशनसाठी त्यांना काही ना काही द्यावंच लागतं की शकतं. त्याच्यामुळे हे मॉडेलबद्दल मी थोडा साशंक आहे पैसा बाजारच्या. पण शेवटी आम्ही म्हणतो मिस्टर मार्केट हे सुप्रीम आहे. ते जे ठरवेल ते खरं, मला आवडत नाही मी करणार नाही, सिम्पल. पण ज्याला आवडतो ज्याला असं वाटतं त्यात 2 पैसे मिळतील त्याने जरूर करावा. आणि असे हे येत राहणार आहेत, 1-2 नाही 10 दिवस 10 वर्ष येत राहतील. पण याच्यात सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट नक्की होणार, जे चांगले मोजके आहेत ते नक्कीच वाढत राहणार. म्हणजे आता याच्यात एक चांगलं उदाहरण देतो, डिव्हिज लॅबचा इश्यू आला होता, 140 रुपयाने इश्यू आला होता माझ्या अंदाजाने 14-15 वर्षापूर्वी. म्हणजे त्यावेळेस जर तुम्ही 100 रुपये 100 शेअरला अर्ज केला असता तर 14,000 रुपयाची गुंतवणूक. अत्यंत कुठल्याही इश्यूचं आपण तपासणी करतो तेव्हा पहिला भाग बघतो प्रवर्तक, तो किती प्रामाणिक आहे, किती पारदर्शी आहे, किती त्याला कळकळ आहे सामान्य गुंतवणूकदाराकडे किंवा छोट्या गुंतवणूकदाराकडे बघण्याची, स्वतःचा फायदा बघतोय की त्यांचा बघतोय, लीडरशिप किती स्ट्रॉंग आहे, डेलिगेशन करू शकतो का, आणि सगळ्यात महत्त्वाचं तो बिझनेस स्केलेबल आहे का, त्याला अनेक पट वाढू शकेल का, हे बेसिक निकष झाले. आता हे सगळे डिव्हिजमध्ये आहे. आता डिव्हिज अभिमानाने सांगतात की मी माझ्यासारखे 100 डिव्हिज माझ्या कंपनीत तयार केलेले आहेत. बरं, ज्या क्षेत्रात ते काम करतात, API ज्याला आपण म्हणतो. आता बोलता बोलता या शेअरचा जर आपण बघितलं तर 1 बोनस आणि 1 स्प्लिट, म्हणजे 10 रुपयाच्या शेअरचे आता म्हणजे 100 एका शेअरचे 100 शेअर झालेत असं समजा. आणि आजच्या भावाला आज थोडासा खाली आला आहे, समजा 4,800-4,900 भावाला सुद्धा याची किंमत 84 लाख रुपये होते. तेव्हा गुंतवलेलं 14,000. आता 14,000 म्हणजे हे का मी म्हणतोय,
की जर तुम्ही हळूहळू त्याचा पाठलाग करत राहिलात किंवा यांनी म्हटलं होतं तसं होत आहे का भाऊ, यांना कसे ऑर्डर्स मिळत आहेत, किती म्हणजे बाजारातला शेअर ज्याला आपण म्हणतो मार्केट शेअर खूप महत्त्वाचं आहे, त्यांना प्राइसिंग पॉलिसी आहे आता पॉवर आहे का, त्यांना ताकद आहे का की आपण मनातील ती किंमत आपल्या ग्राहकांकडनं त्यांच्या ऑर्डर मिळवत राहत वसूल करू शकू, अर्थात यांना प्रचंड मोठं अजून जसं म्हणतात तसं ज्याला आपण टेलविंड म्हणतो म्हणजे पाठीमागून हवा आली की सायकल कशी जोरात जाते तसंच आहे ते, ती टेलविंड चायना प्लस वन पॉलिसीमुळे आली की जगाचाच चीनकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला आणि त्यांना असं वाटायला लागलं की हीच क्षमता भारतीय कंपन्यांमध्ये आहे तर का नाही त्यांचा विचार करू त्याच्यामुळे, आणि त्यातनं एक मोठं त्यांना हे मिळालं पाठबळ मिळालं, पण तरी आजही सस्टेनेबल 4,000 ते 5,000 हा भाव आहेच, हा चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करून धरून ठेवण्याचा फायदा डिमांडचं लोकांना कळतच नाही, डिमांडचं जसं म्हणजे गमतीने म्हणतात की जेवढे मोदी भक्त आहेत तसे मोदी विरोधकही आहेत, तसंच डिमांडचं आहे, जेवढे डिमांडचे भक्त आहेत तेवढेच विरोधकही आहेत, आजही कुठल्याही फंड मॅनेजरशी बोललो व्यवस्थापकांशी बोललो तर तो म्हणतो ठीक आहे चांगलं आहे मॅनेजमेंट चांगली आहे व्यवस्थापन चांगलं आहे वाढत आहे सगळं आहे, पण 5,000 रुपये मी का देऊ, मी पण घेतला होता आणि मी विकला, आता हे थोडं थोडं मनातल्या मनात पश्चाताप सांगतात, कारण आमचं एक स्टँडर्ड माझं वाक्य आहे मी नेहमी म्हणत असतो वापरत असतो की बेच के पश्चाताव, कारण कुठलाही शेअर आपण विकल्यानंतर वर जातो, म्हणजे आमचे सामान्य गुंतवणूकदार तर म्हणतात की मी विकला की वर जातो आणि मी घेतला की खाली येतो, तर त्यामुळे विकला की वर जातो तात्पुरतं आपल्याला स्मशान वैराग्य येतं तर ते दूर ठेवावं, पुन्हा खाली आला किंवा नाही आला वरच जात राहिला फिरसे जुट जाओ फिरसे लगे राहो कमाव, म्हणजे हे गणित आहे, तुम्ही जर एखाद्या याच्यात विक्री करण्यात चूक केली असेल तर ती दुरुस्त करा ना, आमचा बाजार असा आहे की तो म्हणतो की आपली चूक पहिल्यांदा सुधारा, तुम्ही अवेळी विकले असतील तर पुन्हा विकत घेण्याचं धैर्य दाखवा, जर तुम्ही विकले नसतील आणि तो खाली येत असेल तर विकण्याचं धैर्य दाखवा, कुठलेही याचा तारतम्य बघून अभ्यास करा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला कोणी हात धरून शिकवणार नाही आहे, कारण शेवटी हे तुमचं स्वतःचं भांडवल आहे, ही तुमची स्वतःची ज्याला आपण म्हणतो जोखीम क्षमता आहे, तुमची जोखीम क्षमता किती, तुमची संयम क्षमता किती, म्हणजे तुम्ही किती वर्ष थांबू शकता आणि किती जोखीम घेऊ शकता, याच्यावरती हे सगळं गणित अवलंबून आहे, मी पाहिजे ती जोखीम घ्यायला तयार आहे फक्त लॉस नाही झाला पाहिजे, याला काही अर्थ नाही ना, म्हणजे मला जोखीम घ्यायचीच नाही असं त्यात मला वाटतं खूप विस्तृत उत्तर झालं, पण तो विषय तुम्हाला बरोबर मांडला असेल, इथं मला तुम्हाला असं विचारायचं आहे की अमेरिकेमध्ये गेल्या 10 वर्षात फँग स्टॉक्स आले की ज्याच्यात पुन्हा रिअल इस्टेट काही नाही की यांनी इतकं बनवलं आणि ते आता तिथलं मार्केट अख्खं डॉमिनेट करतात, तर पुढचं दशक ही भारताचे फँग किंवा भारताचे असे डिजिटल हिरोज बनवण्याचं वर्ष असेल असं वाटतं का तुम्हाला पुढचं दशक? पुढचं दशक भारताचे डिजिटलच असं नाही, मला तर वाटतं हे दशक भारताचंच आहे, फँगची लोकप्रियता कमी होईल असं वाटत नाही, पण अमेरिकेत सुद्धा आता ओल्ड इकॉनॉमीला आता पुन्हा नक्कीच लोक त्याईकडे बघायला लागतील, म्हणजे असं म्हणतात की तिथले आता इतके लोक कंटाळलेले आहेत सध्या, म्हणजे हा रिव्हेंज टुरिझम असू शकतो पण तिथल्या सगळे क्रुझेस हे पुढच्या 6 महिने बुक्ड आहेत, आपण जर हॉटेल्स बघितले तर ते कॉस्टलीअर होत चालले आहेत, घरं कॉस्टलीअर होत चालले आहेत, तिथला जो रेंट ईल्ड ज्याला आपण म्हणतो तो भारतापेक्षा अमेरिकेत जास्तीच आहे, भारतामध्ये 1 कोटीचा फ्लॅट घ्या त्याला 15,000 रुपये भाडं मिळतं, तिथे तसं नाही आहे, कारण ही सगळी जी विस्थापना आहे आस्थापना आहे ती सक्षम हातात आहे स्ट्रॉंग हातात आहे, त्यामुळे त्याचं तो जात नाही, म्हणजे तुम्ही स्वतःचं घर जरी भाड्याने घ्यायचं म्हटलं तरी तुम्हाला फार मोठा लिवे त्यात नाही आहे, आज म्हणजे चिप शॉर्टेजमुळे अमेरिकेतला सेकंड हँड गाड्यांचा बाजार किती वाढला आहे बघा, म्हणजे ज्या पूर्वी असं म्हणायचे की आपल्याला पाहिजे त्या भावात मिळेल आता ते सेकंड हँड गाडीसुद्धा वरच्या भावाला घ्यावी लागते आणि कुठेतरी तुम्हाला सहन करायला लागतं ठीक आहे बाबा मला ही मिळाली, कारण नवीन येतच नाही आहे, एकदा केव्हा तरी तो पुरवठा सुरू होईल मग पुन्हा ते खाली येईल, त्यामुळे मागणी आणि पुरवठा याच्यावर हे चालतं, मला असं वाटतं पुढचं दशक नक्की भारताचं आहे, आणि याच्यामध्ये मी किती काही म्हटलं तरी आपल्या एक तर प्रचंड मोठी लोकसंख्या हा एक भाग झाला, दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आपले मला असं वाटतं उद्योजकसुद्धा जास्तीत जास्त अंतर्मुख होत चालले आहेत, म्हणजे आता किती विचारपूर्वक म्हणजे आणि याच्यात सरकारचं धोरण कौशल्य आहेच, जे काही IBC NCLT जे काही कायदे झालेत त्याचं यश अपयश याच्याबद्दल आपण बोलायला नको आणि सरकारच्याही कुठल्या पॉलिसीवरती आपल्याला टीका किंवा त्याचं समर्थन करायची गरज नाही आहे, परंतु एवढं नक्की की 10 वर्षाच्या निच्चांकी पातळीला आज भारताच्या उद्योग जगताचं कर्ज आहे,
म्हणजे जिथे कर्जाचं प्रमाण एकास एक किंवा एकास दोन किंवा एकास तीन असायचं, म्हणजे इक्विटी आणि रिझर्व्ह हे दुप्पट कर्ज आहे किंवा तिप्पट कर्ज आहे, ते आता इक्विटीच्या 10% कर्ज या लेवलला आलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे गेले 5-7 वर्षात नवीन निर्मिती झालेली नाही आहे, म्हणजे ज्याला आपण कॅपिटल गुड्स म्हणतो, कारण प्रायव्हेट उद्योगांनी डिमांड कितपत येईल याचा साशंकता असल्यामुळे नवीन गुंतवणूक केलेली नाही. आता कसं झालं आहे की या चांगल्या स्टॉक मार्केटमुळे विथ गुड QIPs म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बिडर्सना शेअर्स देऊन, शेअर विकून ते पैसे गोळा करून त्यातनं आता पैसा पण गंगाजळी चांगली तयार झाली आहे. आता कॅपिटल गुड्स आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायला लागतील, ज्या आता सिमेंटसारखी कंपनी जी 80% वर 76% कॅपॅसिटी युटिलायझेशन होतं, ते आता 85-85% काही काही कारखान्यांचं 86%ला कॅपॅसिटी युटिलायझेशन आहे. आज न उद्या यांना एक्सपान्शन करावंच लागणार आहे, म्हणजे मागणी वाढते. आता ही मागणी खरी आहे की खोटी आहे, तुम्ही उल्लेख केला दिवाळीचा, दिवाळीमध्ये गेल्या 10 दशकातलं हायेस्ट म्हणतात तसं उच्चतम अशी विक्री झाली, ही रिव्हेंज असू शकेल, ही कितपत सस्टेनेबल आहे हे आपण बघूया. दुसरीकडे मोठा रेटा आहे वस्तूंच्या किमतीचा, महागाई दराचा रेटा आहे, म्हणजे कच्चं तेल वाढत चाललं आहे, आपल्या सरकारने सुद्धा त्यातनं एक्साईज ड्युटी आणि हे वाढवत राहिल्यामुळे बोलता बोलता 100 क्रॉस झाली, 110-120 झाली. आणि सगळ्यात मोठा म्हणतात तशी काळजी किंवा धास्ती ही होती की महागाई दर याच्यामुळे वाढेल. रिझर्व्ह बँक आत्तापर्यंत एक मऊ धोरण घेतलेलं आहे, आज न उद्या त्यांना व्याजदर वाढवायला लागतील, आणि व्याजदर वाढणं हे नक्कीच आमच्या शेअर बाजाराच्या विरोधातलं असतं. व्याजदर जितके कमी तितकं चांगलं. म्हणजे आज का प्रायव्हेट जगत, उद्योग जगत नवीन कर्ज उभारणी करू शकेल, कारण एक म्हणजे व्याजदर निचतम पातळीला आहेत, 6-7% आजकाल इव्हन त्यांच्या स्वतःच्या डिबेंचर्सला सुद्धा मागणी येऊ शकते. परवाच भारतीने इश्यू केला डिबेंचर इश्यू, 5% आणि 5.25% कित्येक म्युच्युअल फंडांनी त्यात पैसे गुंतवले. म्हणजे व्यवस्थापन बघतात, सुरक्षितता बघतात आणि गुंतवणूक करतात. आता 5-5% जर मला पैसे मिळत असतील तर मी नवीन उद्योगात यायला हवं ना. म्हणजे आता जसं भारतीवरनं आठवलं मला की आपण पाहतो की विमानामध्ये याची सेवा, मोबाईलची सेवा ही सध्या अति, ज्याला आपण अतिश्रीमंत म्हणतो, अशोक सराफांच्या भाषेत अतिश्रीमंत आणि अतिसामान्य, तर अतिश्रीमंतच सध्या त्यांना परवडू शकते. याचं कारण असं की सॅटेलाईट फोन्स हे अजून काही एव्हरीडे मुवमेंट झालेलं नाही. आता आपल्या इलॉन मस्कनी अंतराळात सॅटेलाईट सोडायला सुरुवात केली आणि त्याची भरपूर गर्दी झालेली आहे. आपला भारतीय एअरटेलसुद्धा जवळपास 200-250 सॅटेलाईट्स ते सोडता येतात, आणि त्यातनं ही सॅटेलाईट ची सेवा, सॅटेलाईट मोबाईल सेवा आपल्याकडे सुरू होईल. म्हणजे अत्यंत दुर्गम ठिकाणी, म्हणजे याची एक सामाजिक गरजही आहे की गिरीप्रेमी या लोकांना खेड्यापाड्यामध्ये जिथे मोबाईल टॉवर्स नाही आहेत, तिथे मोबाईल सेवा जर नसेल तर करायचं कसं, तर त्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध होईल. आणि हा एक प्रचंड मोठा विस्तारित असलेला उद्योग होऊ शकतो. आता इथली जर गुंतवणूक मला सुरुवातीला अत्यंत अल्पदराच्या व्याजाने होत असेल आणि नंतर मी या टेकच्या प्रवाहात एक चांगला इश्यू घेऊन आलो, तर तसं होऊ शकतं. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की असं होईलच, पण मी जस्ट एक पुढचं बघतोय की असे अनेक प्रकारचे टेक्स किंवा टेक आधारित उद्योग आपल्याकडे येतील, ज्या प्रकारे आपले ज्याला आपण म्हणजे पूर्वी जसं हा विषय आहे की बाबा पी ई फंड्स इन्व्हेस्ट करायचे आणि हळूहळू त्यातनं पैसे बाहेर काढायचे, आणि त्यातनं हे स्टार्टअपला स्टेटस $1 billion ची आमची मालमत्ता झाली, ज्याला तुम्ही युनिकॉर्न म्हणता, तर युनिकॉर्नची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. आता यावर्षी 15, पुढच्या वर्षी असं म्हणतात की 2025 150 भारतीय युनिकॉर्न्स असतील. आता हे युनिकॉर्नची जी भाग भांडवल उभी करण्याची जी पद्धत आहे ती अशीच आहे ना, अँजल फंडिंग, स्टेज ए, स्टेज बी, स्टेज सी आणि छोटी पब्लिक इश्यू, आणि तो किमान 10 असतो. आणि याच्यामध्ये हे स्टेज ए, स्टेज बी, स्टेज टीला ज्यांनी इन्व्हेस्ट केले आहेत ते बाहेर पडणारच आहेत. त्यामुळे झोमॅटोबद्दल हा पण एक आक्षेप होता की प्रवर्तक बाहेर पडत आहेत, पण आता प्रवर्तक बाहेर पडत आहेत हा आक्षेप आहे, पण तीच पद्धत आहे ना. म्हणजे देवेंद्र गोयलनी जर पैसे आता बाहेर नाही पडला तर कसं होणार बरं. आता अशी पद्धत कशी आहे की मॅनेजमेंट आणि ओनरशिप याला विभक्त करून त्याप्रमाणे कामकाज करण्याचे. आता उलटा आक्षेप असा आहे लोकांचा की नायकामध्ये
अजूनही ओनर्सचं होल्डिंग, प्रवर्तकांचं होल्डिंग 50% वर आहे. मग आता हे चांगलं समजतो आम्ही, मग हे चांगलं आहे की वाईट आहे? लोकांना असं वाटतं हे या अवाच्या स्वभावाला ते अधूनमधून विकत राहतील. ठीक आहे ना, विकत राहतील, पण हे आधी विकलेच असते ना त्यांनी, त्यावेळेस आपल्याला असं म्हण. पण तरीसुद्धा माझा एक नक्की विचार आहे की जेव्हा प्रवर्तक इशू काढतात आणि त्याच्यामध्ये आपले शेअर विकण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण थोडंसं त्याचा नीट अभ्यास करून गुंतवणूक केली पाहिजे. इनफॅक्ट हे आता सेबीच्याही लक्षात आलं आहे. आजच मला असं वाटतं, म्हणजे कालच सेबीची एक मीटिंग झाली आणि त्यांनी एक व्हाईट पेपर हे केलं आहे आपल्या कॉमेंटसाठी, पाठवला आहे तो, की त्यात की त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की याला एक मर्यादा असली पाहिजे. किती टक्के शेअर्स हे प्रवर्तक विकणार याला एक मर्यादा असावी. किती टक्के, त्यांनी एक गोष्ट केलेलीच आहे की सामान्य गुंतवणूकदाराचा जो वाटा आहे तो 10% ठेवला आहे. आणि याला कारणही आहे, कारण त्याला जर इतका अभ्यास करता येत नसेल तर 10% वाटा पुरे. आणि तो जर स्पेक्युलेशनसाठीच करत असेल की आत्ता घेतला, इश्यूमध्ये घेतला आणि लिस्ट झाल्यावर विकला, तर तेवढा पुरेसा आहे. पण खरा जो शेअर चालतो, ज्याला म्हणतात खरा जो शेअर वाढतो किंवा कमी होतो, तो संस्थात्मक सहभागामुळे. जितका तो म्युच्युअल फंड्स किंवा इन्शुरन्स किंवा परदेशी संस्थांना आवडायला लागतो, त्याच्यातले बारकावे कळायला लागतात आणि तो का वाढेल याचं गणित समजायला लागतं, तसा तसा तो शेअर वाढतो. म्हणजे नोकरी हा शेअर, म्हणजे इन्फो एज हा 2200-2500 रुपयालासुद्धा बऱ्याच जणांना महागच वाटत होता. आता बोलता बोलता तो 6500 आहे, पण त्यावेळेस त्याच्या पोटात झोमॅटो होता, त्यावेळेस त्याच्या पोटात पैसा बाजार होता. आणि अजूनही 27 कंपन्या आहेत की जे जिथे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. बरं, अत्यंत म्हणतात तसा विचारी असा प्रवर्तक आहे, म्हणजे बिग चंदानी जे आहेत, तर त्यांनीसुद्धा म्हणजे त्यांचे कंपनीतले किंवा काम करणारे सहकारी रोज जॉबच्या जाहिराती बघण्यात वेळ घालवायचा, त्याच्यावरून त्याला ही कल्पना सुचली की का नाही करू. बरं, त्या व्यतिरिक्त स्वतःचा बिझनेस आहे, विच इज अ रोल, म्हणजे विच इज अ एस्टॅब्लिश मॉडेल. त्याच्यामुळे ठीक आहे, वेळोवेळी प्रॉफिट बुक केलाच पाहिजे, नफा बुक करायलाच पाहिजे. आणि हे पीक जसं येईल वाढेल तसं ते कमी पण होत राहणार आहे. सो त्याबद्दल आपण कुठलीही शंका मनात घेऊ नये. मी त्यासाठी एक तुम्हाला अगदी छान उदाहरण देतो. आता इन्फोसिसचं मी तुम्हाला उदाहरण देतो, कारण तीन कशाला मी पाच मोठ्या तेजा आणि त्याच्यानंतरच्या पाच मोठ्या मंदी पाहिल्या आहेत, त्याचा मी म्हणजे म्हणतात तसा साक्षीदार आहे. आता याच्या आधी जे झाल्या, म्हणजे हर्षद मेहताच्या काळात वाटेल तसं भाव वाढले, त्यावेळेस त्याला एक कारण, प्रत्येक तेजीला एक कारण लागतं. म्हणजे असं म्हणतात की दिस टाईम इट इज डिफरंट, म्हणजे अगदी आमचं स्टँडर्ड आहे, प्रत्येकजण वापरत असेल की यावेळेस वेगळं आहे बरं का. हर्षद मेहताने सांगितलं की नाही बाबा, एक ACC पुन्हा निर्माण करायचं तर एवढे पैसे लागतील, मग भाव तर याचा 900 रुपये, मग वाढला पाहिजे. तर तो हर्षद मेहताच्या काळात वाढून वाढून 14,000 रुपयाला झाला. म्हणजे मी स्वतः पुणे स्टॉक एक्सचेंजमध्ये 14,000 रुपयाला ACCचा सौदा केलेला आहे. 100 रुपयाचा शेअर होता तो. आणि गंमत सांगतो, त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 94 साली ACCचा राईट इश्यू आला, तो 4,000 रुपयांनी आला. आणि आजही ACCचा भाव आहे 2500 रुपये. म्हणजे अर्थात तो इश्यू आला तो 100 रुपयाचा शेअर होता, आम्ही जो विकला तो 100 रुपयाचा होता, तो आज 10 रुपयाचा आहे. पण म्हणजे 14,000 आज 25,000 झाला आहे. किती वर्षात? 91 ते 2021, 30 वर्षात. मग आता तुम्ही याचा परतावा बघितला तर किती पडणार आहे, नाही का? म्हणजे त्या त्या तेजीत तसं होतं. पण याच्यातली गोम अशी होती की हर्षद मेहताच्या काळात आणि नंतर आलेल्या केतन पारेखच्या काळातसुद्धा ही जी तेजी आली, त्याच्या पाठीमध्ये मोठा घोटाळा पण होता. देर वॉज अ बिग स्कॅम बिहाइंड द तेजी. म्हणजे त्यावेळेस त्यांनी काय केलं सर्व चर्चित आहे, त्याची फिल्म झालेत. पण काही का असेना, सामान्य माणसाला त्यांनी शेअर बाजारात आणलं. 2000 साली केतन पारेखनी ते Y2K, कारण त्यावेळेस Y2K, दॅट टाइम द थेरी वॉज Y2K, तर ते Y2K आणून त्यातनं मोठी तेजी झाली. आता त्याचं मी उदाहरण देतो तुम्हाला. Y2K काळामध्ये जानेवारीमध्ये इन्फोसिसचा भाव 16,500 होता. बरं, 24 जानेवारीला इन्फोसिस स्प्लिट झाला, 10 रुपयाचा 5 रुपयाचे 2 शेअर झाले. आता समजा मी जानेवारीला 16,000 रुपयाला एक इन्फोसिसचा शेअर घेतला असता आणि इन्फोसिसनं इतकं भरघोस शेअर भागधारकांना दिलेलं आहे, शेअर होल्डरला दिलेलं आहे, की त्या एका शेअरचे आज जर मोजले तर 96 शेअर झालेले आहेत. मी जर 16,500 एक शेअर घेतला तर त्याचे 96 शेअर झालेले आहेत. आणि आज या 96 शेअरचा आजचा भाव 1800 रुपये. तरी जर तुम्ही चक्रवाढ व्याजाने जर याचं गणित मांडलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेसची गुंतवणुकीचा आजचा परतावा 11.8% आहे. इट इज ओनली 11.83%. दुसरं उदाहरण देतो, विप्रो त्याच काळातला. म्हणजे तेजीच्या उच्चतम भावामध्ये विप्रो त्या काळात साधारणतः 4100
ते 9800 या रेंजमध्ये फिरत होतं 2000 साली. 2000 साली मार्केट क्रॅच झालं, त्यावेळेस टॉप लागून ते 6000 आसपास क्रॅच झालं, घसरलं. आपण ॲव्हरेज 7000 किंमत पकडूया. 7000 किंमत पकडली विप्रोची तर 2000 आजपर्यंत 2021 एका शेअरचे 26 झालेले आहेत. बरं, कम्पॅरेटिव्हली बोनस कमी आले, 26 झालेले आहेत. आजचा भाव सांगता 660-661 भाव आहे. म्हणजे त्यावेळेस जर मी 7000 एक शेअर घेतला असता आणि आज झालेले 26 जर आज विकायचे म्हटले तर माझा उतारा 4.5% पडतो. म्हणजे देअर गोज युअर थिअरी ऑफ लॉंग टर्म. आता याला उत्तरही आहे. याचं उत्तर असं आहे की वेळोवेळी नफा बुक केला पाहिजे आणि पुन्हा मार्केटला प्रवेश केला पाहिजे. नुसतं हातात धरून मी थांबलो असं प्रत्येकच शेअरबरोबर खरं होईल असं नाही. असे शेअर आहेत की जे घेऊन मी थांबलो आणि त्यात अनेकपट पैसे मिळाले, जसं आत्ताच मी तुम्हाला डिव्हिज लॅबचं उदाहरण दिलं, असे नक्कीच आहेत. पण तरीही वेळोवेळी त्यात गुंतवणूक करत राहणं हा जास्ती चांगला मार्ग आहे. म्हणजे आता इन्फोसिस पुढच्याच वर्षी 5000 झाला होता, म्हणजे 16500 अर्धा स्प्लिट झाला म्हणून सांगितलं तुम्हाला, म्हणजे 8000 असायला हवा होता, तर तो 5000 झाला. त्याच्या पुढच्या वर्षी 4000 झाला, त्याच्या पुढच्या वर्षी 4000 झाला. अजून काही न करता मी एक शेअर घेतला 2000 साली, दुसरा घेतला 2001 साली, तिसरा घेतला 2002 आणि चौथा घेतला 2003. एवढं जरी करून आजपर्यंत सांभाळला तरी माझा उतारा रिटर्न हे 15% होतं. अच्छा, आणि तेच जर मी दरवर्षी घेत राहिलो असतो तर हा उतारा 24% होतो. म्हणजे वेळ जर तुम्हाला एखादा संभाग पटला, एखादा शेअर पडला की नाही वय व्यवस्थापन चांगलं आहे, कामकाज करतात ते चांगलं आहे, नफा वाढत राहतं, बाजाराकडे दुर्लक्ष करून दरवर्षी मी याच्यात थोडीफार गुंतवणूक करीन किंवा प्रत्येक वेळेस मी थोडे थोडे पैसे टाकेन, तर मग तुमच्या लॉंग टर्म होल्डिंगला काही अर्थ आहे. मग त्यात तुम्ही हा म्हणजे मी मांडतो आहे अगदी धारिष्ठ्याने हा विचार, पण माझा स्वतःचा याच्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण माझ्या आयुष्यातलं हे एक मर्म आहे की मला असं खात्री आहे की चांगला शेअर सांभाळावा, लॉंग टर्म सांभाळावा, तो खाली आला तर त्यात नवीन नवीन घेत राहावा, त्यात कुठे काही वाईट होताना दिसलं तर तो पहिल्यांदा विकावा, मग नंतर विचार करावा काय वाईट आहे. म्हणजे उदाहरण पुन्हा देतो, दिवाण हाऊसिंग फायनान्स, लोक त्याच्याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं, 650 शेअर गेला होता आणि रोज नवीन रेकमेंडेशन येत होते की बा अमुक ब्रोकरेज हाऊसने सांगितलं की हा 1000 होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, आणि काही कुठली पूर्वसूचना न देता हा 650 एकदम 300 झाला. काहीच कारण नाही. बरं, तो फ्युचर ऑप्शन्समध्ये होता, डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये होता, त्यामुळे त्याला सर्किट असं नव्हतं, सर्किट लागलं की अर्धा तास थांबून नवीन व्हायचं. आता इथे हे धोक्याची म्हणजे टनटन टनटन फायर ब्रिगेडची बेल वाजते की काही काही नसताना, कुठली माहिती आपल्याला नसताना हा 600-350 झाला, म्हणजे काहीतरी गडबड आहे. पहिल्यांदा विकू आणि मग विचार करूया, हे खूप खूप धैर्याचं काम आहे. कारण ज्यांनी 500 घेतला असेल तो 300 विकू शकत नाही. मग नंतर करत 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 तो 15 आला. आता गंमत बघा, तुम्ही जर डिमॅट होल्डिंग बघितलं तर जेव्हा तो दिवाण हाऊसिंग 615 आला तेव्हा 15 मे क्या बुरा आहे म्हणून आपले सामान्य गुंतवणूकदार घेत होते. कारण त्यांना हे लक्षातच येत नव्हतं की एकेकाळी 600 होता तर हा 15 पुन्हा 600 होणार. आता पिरॅमलनी ती कंपनी विकत घेतली, सगळं झालं, पण भागधारकांच्या हातात काय पडलं? काहीच नाही. नाही का, इव्हन त्यांनी फिक्स्ड डिपॉझिट होल्डरला पण पैसे दिले 2 लाखापर्यंतचे, इव्हन एनसीडी होल्डर्सना पैसे दिले, पण इक्विटी इज अ रिस्क कॅपिटल. तर म्हणजे तरतम भाव हा सगळ्यात महत्त्वाचा असे गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे मार्केट वाढत जाणार, ते खाली काय येतं याचा विचार न करता हे कधीतरी खाली येणार आहे, त्यामुळे वेळोवेळी आपण नफा बुक केला पाहिजे असं मला नक्की वाटतं. आमचं एक बेसिक असं एक साधारणतः सजेशन असतं, सांगणं असतं की बाबा बाजाराच्या प्रत्येक 1000 सेन्सेक्सच्या किंवा निफ्टीच्या 300-400 तुम्ही 1-2-3% तरी नफा बुक करा तुमच्या भागभांडारातला. येईल आज न उद्या खाली, वर गेला तर बिघडू नका, काळजी करू नका, अजून वर गेला अजून विका,